सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि एक तरुण मंडळाच्या वतीने उपस्थित जमलेल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत हरिभक्त परायण परमपूज्य बाबा महाराज सातारकर यांचं सा अमृतानुभावावर प्रवचन आपण ऐकत आहोत त्याचा आनंद घेत आहोत आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे आज श्री ज्ञानेश्वर सोरटे आणि ज्ञानोबा रणपिसे हे महाराजांना पुष्पहार अर्पण करतील आणि पोथीला निलेश तरोडे हे पुष्पहार अर्पण करतील दोन केबलवर त्याचं लाईन करुणा दया तुमनुग्रह लाध पावन पावनधालो चराचरी तुमचा अनुग्रह लाधलो मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी चरी लाधलो एका जनार्धनी तुमसा दास एका जनार्धनी तुमसा दास, दास। त्याचि आस पुरवावि तुमसानुग्रह लाधलो झालो चराचरी पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की तुकाराम महाराज सद्गुरुदादा माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि आपल्या अलौकिक अशा अनुभवजन्य असा जो ग्रंथ प्रत्येक गोष्ट आपण लिहितो त्याचा अनुभव असतोच असं नव्हे बरं का पुष्कळशा गोष्टी आपण बोलतो पुष्कळशा गोष्टी आपण लिहितो त्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव असतो असं नव्हे आणि असायला पाहिजे असंही नाही असायला पाहिजे असं म्हटलं तर माणसं प्रत्येक गोष्टीतून अडवतील मी जर म्हटलं दारू पिणं वाईट आहे एखाद्याने मला विचारलं तुम्हाला काय त्याचा अनुभव आहे तर माझा अनुभव हा की तू रस्त्याने उलटं तोंड करून गटात पडला होतास माझा अनुभव हा नाही मला जरी नसला तरी तुला काय झालं पण मला पितलं म्हटलं तर तसं सांगता येणार नाही म्हणून काही काही गोष्टी विष घेतल्यानंतर माणूस मरतोच का आता अनुभवाने पुन्हा सांगायचं तुम्हाला काय आता मेल्यानंतर कसला अनुभव या जगामध्ये एका बाईने मात्र तसं केलं होतं हे सान्यायट म्हणून विष आहे ना अत्यंत जाज्वल्य त्याच्यापेक्षा ते इतकं जाज्वल्य विष नाही जगामध्ये तेव्हा ती म्हणाली विष वाईट आहे विष वाईट आहे कशीच हवं आहे हे तर बघावी म्हणून तिने एक टाचणी किंवा सुई अशी त्या विषात बुडवली आणि जिवेवर ठेवलं आणि लिहिलं एकच शब्द लिहिला टेस्टलेस आणि संपलं टेस्टलेस एवढा एकच शब्द लिहिला आणि ती संपली बरं का माझं बोलणं लक्षात घ्या तसं काही काही गोष्टीचे अनुभव असतात आणि काही काही गोष्टीचे अनुभव नसतात म्हणून सगळ्याच गोष्टीचे अनुभव असतील असंही ग्रथ धरू नये तसं ज्ञानेश्वर महाराजांना जो अमृत तत्वाचा अनुभव आला पण एक आहे इथे कसा आहे अनुभव आहे पण कळत नाही माझं बोलणं समजून घ्या नीट अनुभव आहे पण कळत नाही प्रत्येक क्षणाला प्रत्येक कृतीतून जो अनुभव येतो तो अमृत तत्वाचाच अनुभव आहे पण तो अमृत तत्वाचा अनुभव आहे हे कळत नाही ते कळण्याकरता प्रवचन लहान वयामध्ये साखरेपासून गोडी आहे हे मुलाला कळत नाही पण मग ते साखरेच्या बाटलीकडे बोट दाखवतं त्याला नाव माहिती नाही त्याचे गुणधर्म माहिती नाही पण याच्यापासून जे प्राप्त होतं ते गोड आहे एवढं कळलं तसं कदाचित इथे जमलेली माणसं तुकाराम महाराज इथे म्हणतात पायीची वाण पायी बरी तिथे तुम्ही आम्ही कुठे ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करताना महाराज म्हणाले पायीची वाण पायी बरी महाराज तुम्ही एवढे मोठे आहात की पायातली वाण पायातच बरी तसं तुम्ही कुठे आम्ही कुठे असं ज्यांचं वर्णन केलं जातं त्या ज्ञानेश्वर महाराजांना आलेला अनुभव आम्हाला येत नसेल उलट सांगीन आम्हालाही येतो पण तो अनुभव त्याचा हे कळत नाही ते कळण्याकरता प्रवचन आहे माझा श्वासोश्वास चालू आहे कदाचित बोलण्याने मी सांगेन की हा ईश्वरी सत्तेमुळे चालू आहे आता जिथे चालू आहे तिथे तो चालवणारा असलेच ना माझं बोलणं कळलं रिमोट कंट्रोलची गाडी असली तर रिमोट दाबणारा कोणीतरी पाहिजेच ना का तोही दाबणारा कोणी नसतो आपोआपच रिमोट चालतो आमचा टीव्ही रिमोट चॅनेलचा आहे मान्य आहे पण तो रिमोट तरी कोणाच्या हातात असावा लागतो ना प्रत्यक्ष जाऊन तिथे बटन विजवलेला दिसत नाही पण आडून ते बटन दाबल्याशिवाय होत नाही आणि ते बटन कोणातरी जाणीव ज्याच्यात आहे अशा माणसाच्या हातात असावा रिमोट ला सुद्धा जाणीवा दिलेल्या आहेत रिमोट बटनाला सुद्धा जाणीवा दिलेल्या आहेत हां पण ते त्याला दिलेले आहेत हे रिमोटला कळत नाही म्हणून तो मृत रिमोट आहे आणि हा जिवंत रिमोट आहे आणि तुम्हाला जर कळलं नाही तर तुम्ही जगून काय आणि मरून काय दोन्हीसारखेच तेव्हा अर्थ असा आहे की जे जीवन तत्व आहे तुमच्या माझ्यामध्ये त्या तत्वाचा अमृत अनुभव येणं एवढ्याकरता महाराजांनी हा ग्रंथ विशद करून सांगितला आपला अनुभव व्यक्तीसुद्धा तशीच लागते काय तंतोतंत चित्र काढण्याकरता पेंटरसुद्धा तसाच लागतो नाही का सगळेच काय अगदी का तंतोतंत जवळजवळ मॅचिंग काढतील पण तंतोतंत हाताने आता याने निघेल कॅमेऱ्याने काय कॅमेऱ्याने निघेल पण हाताने काढायचं म्हटलं तर तो, तो आर्टिस्टसुद्धा हो आणि चांगल्या चांगल्या आर्टिस्टला सुद्धा एखादं चित्र जमलं नाही तर जमतच नाही हे मी बघितलं एखादा पुतळा करायचा म्हटलं तर एखादा चटकण जमतो आणि एखादा जमत नाही तर जमतच नाही भट्टी बिघडली की बिघडली तसं या ठिकाणी अर्थ असा आहे की जे जीवन तत्व आहे त्या तत्वाची प्रती ज्यांच्यामध्ये प्रगट झाली ती प्रतिती प्रगट होण्याकरता अंतःकरण मनबुद्धी चित्त तितकच पवित्र लागतं पावलाचे ठसे उमटतात ते सत्य आहे पण दगडावर नाही पावलाचे ठसे उमटायचे असतील तर जमीन सुद्धा नरम लागते तरच पावलाचे ठसे उमटतात हाताचे ठसे उमटतात नाही का दगडावर ठसे उमटत नाहीत का तसं आपलं चित्त जर मृदुमधूर असेल संत बोधाला अनुकूल असेल संतांच्या बद्दल पूर्ण निष्ठा असेल तर त्या चित्तावरच संतांच्या पावलाच्या खुणा उमटतात इतर ठिकाणी नाही इतर ठिकाणी नाही कोणी म्हणेल साधू संताला दर्शन घेऊन काय होणार आहे तुमचं नाही बरोबर आहे हो काहीच होणार नाही नाही तुमच्या बाबतीत तसं काही होण्याची शक्यता नाही श्रद्धा असेल तर होईल नसेल तर काही होणार नाही आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज हे देव असून देवाची भक्ती करतायत गुरु असून गुरुचं वर्णन करतायत आणि गुरु होते म्हणूनच गुरुचं वर्णन करता आलं एक अस्तित्व आहे नाही का ज्ञानच सत्तारूपाने प्रकटतो देव कर्मरूपाने प्रसरण तो जीव आणि बोध रूपाने उत्कर्ष नामे सद्गुरू नामे सद्गुरु तोच तोच भाग तोच भाग भागामध्ये काही कुठे फरक नाही का ते एका बाईचं वर्णन केलंय ने काय ते एका वेळेला माता आहे एका वेळेला अमका आहे ते गुजरातीमधले म्हण आहे शयनेशुरंभा हा आँ? वचने सुदासी शयनेशुरंभा काय वचन पाळण्यामध्ये दासी शयन शुरंभा सगळं आणि घरातली आई पण आहे मग एका स्त्रीमधून जसं इतकं उत्कर्ष होतो हा उत्कर्षचा आहे काही ठिकाणी आईपणाचा आहे काही ठिकाणी बायकोचा आहे काही ठिकाणी त्याची अनन्य पत्नी तसा उत्कर्ष आहे काही ठिकाणी माता म्हणून उत्कर्ष आहे काही कळाला असं म्हणतात की बाप मुलामध्ये भांडण झालं तर पुष्कळाला बायको आणि मुलांची बाजू घेते असं घडतं ते म्हणजे राहू द्या ना एवढं काय अगदी ताणून ताणून करताय हां द्या ना सोडून जरा थोडंसं चाललं आता झालं ना बोललात ना राहू द्या ना बाजूला एक लक्षात घ्या पत्नी असून सुद्धा यावेळेला आईपणाचा उत्कर्ष आहे काय म्हटलं मी पत्नी असून सुद्धा या वेळेला आईपणाचा उत्कर्ष आहे तसं ज्या ज्या पदांचा उत्कर्ष माऊलींच्या ठिकाणी झाला ती ती अवस्था त्यांनी त्या त्या प्रकरणातून आपल्यापुढे मांडली म्हणून पहिल्यांदा ईश्वरी तत्व त्या दृष्टिकोनातून मांडली तेच तत्व गुरुरूपाने कसं प्रकट होतं तेच तत्व वस्तू त्याच बरं का पण नाव भिन्न एवढंच एवढंच याच्यात काय फरक नाही आहे म्हणून माणसं म्हणतील तुम्ही एवढं रोज रोज जाऊन तेच तेच काय ऐकताय साठीत आला तर रोज भात तोचतोच का खाता साठीत आलाय ते चपाती तीच का खाता नाही दुसरं काहीतरी खा ना कडवा खा की कडवा खाल्ला तर कुठे बिघडलो हां दोन्ही एकातूनच आहेत वरची ज्वारी आपल्याकडे आणि खाडचं त्यात त्याच्याकडे काही वेळेला वरचं त्याच्याकडे तर खालतो तुम्ही घ्या तुम्ही शेतकरी असाल आणि शेतात वावरला असाल तर तुम्हाला कळेल की ऊसापेक्षा सुद्धा ज्वारीचं हिरवं ताट सोलून जर खाल्लं तर तुम्हाला कळणार नाही की तुम्ही ऊस खाताय का ज्वारीचं ताट खाताय अप्रतिम असं ते ताट सोलून खावं लागतं आणि आतलं जे असतं की नाही अगदी अप्रतिम म्हणून गुळभेंडी साखरभेंडी माळदांडी दगडी ही सगळी ज्वारींची नावं आहेत करता करता न, भेंडी, भेंडी, हो का हां आणि जे आता हुरड्या करता करतात ना साखरभेंडी गुळभेंडी आता साखरभेंडी नाव का गुळभेंडी नाव का तर ती ज्वारी तितकी गोड आहे मधुर आहे आणि कोरडवाऊची ज्वारी गोड असते जास्ती बागायतीपेक्षा कारण बागायतीला नको ते वरखत घातलं जातं तसं ओरिजिनल ज्ञानेश्वर महाराजांचा परमार्थ आहे म्हणून तो ओढ आहे नको ते शास्त्राचे फाटे नको ते विज्ञान नको ते ब्रह्मज्ञान घातलं <laughs> म्हणजे फार भानगडी होतात फार भानगडी होतात माणसाची डोकी इकडे तिकडे जातं मग आजात वाद का आरंभवाद काय बघा ईश्वरी सत्ता एक ना आजात वाद का आरंभवाद का परिणामवाद का विवर्तवाद एक सत्ता एक तत्व का दोन का तीन का पंचवीस का छत्तीस नाही का आमचा तुकाराम महाराज रोखोक आहेत ते म्हणले मला जास्ती काही कळत नाही एका घरीला चित्ती आम्ही रुखमाईचा पती संपला कलास एक जीवन तत्व एक संपलं हां विविध रूपाने प्रगट होतं कुठे बिघडलं नाही का एकच घर विविध रूपाने प्रगट होतं माझं बोलणं त्याच्यामध्ये हॉल आहे डायनिंग रूम आहे बाल्कनी आहे टॉयलेट आहे डब्ल्यू सी आहे स्टोर रूम आहे नाही का दुकानात गेल्यानंतर डबे आहेत का कशा करता पाहिजे काय मग त्यांनी सांगितलं ज्वारी करता पाहिजे मग त्यांनी एवढा डबा आणून दिला तो म्हणला मी ज्वारी करता मागतोय चटणी करता नाही <laughs> तिखट ठेवण्याचा डबा म्हटलं त्यांनी एवढा आणून दिला दुकानदारला कळायला पाहिजे कंच्या करता तिकटा करता पाहिजे होय बरं हे चांगले आहेत बघा कशा करता ज्वारी करता पाहिजे होय घेऊन जा पाच किलोचा किमान घरामध्ये पाच किलोचं पीठ तरी असतंच दोन तीन किलोचं तरी मग तोच पाहिजे का एवढाच नाही प्रत्येकाकरता प्रत्येक गोष्ट आवश्यक जी ज्याच्या दुकानदारला कळायला पाहिजे तसं काय कशामध्ये साठवतं तुकाराम महाराजानं हे कळलं साठविला हरी जी हृदय मंदिरी ज्याच्यात साठवता ती साठ पण साठीला आला तरी कळत नाही आणि त्याला पुन्हा जोडले बुद्धीनाटी <laughs> काय म्हटलं साठीला आला तरी हे साठवलेलं आहे हरी नखोनी केशीवरी उभी असे जागे शरीरी नखापासून केसापर्यंत परमात्मा साठवलेला आहे कोण न कोण न धरी न जीवे देहभावे पुजेन असा साठवलेला हरी बघण्याकरता संत लागतात दाखवण्याकरता संत लागतात आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना वाटलं की प्रत्यक्ष मूर्तीरूपाने तर बघतोय पण माझ्या सद्गुरू राजाचं तात्विक वर्णन करावं आणि हे महत्वाचं आहे म्हणून एवम द्वैते शिवमसो नेदोन ऐक्यासी विसक असो सूरिकेचा अतिसो पोकित असे काय म्हणतात बघा या ठिकाणी मूळ स्वरूपा ज्या ठिकाणी आता काय अशा रीतीने द्वैत उत्पन्न न करता व एकत्वाचा बिघाड होऊ येता श्री गुरु हे गुरु शिष्याची सोरीचा विलास म्हणतात मूळच्या ऐक्यात्तर बाद नाही दोनपणा तर दिसतो पण ऐक्यात्तर बाद नाही माझं बोलणं कळलं का जगत असंच आहे द्वैत दिसतंय पण द्वैत तर नाही बोलणं कळलं का द्वैत दिसतंय हा त्यातला विलास आहे द्वैत दिसलंय हा त्यातला विलास आहे पण द्वैतातून एक आहेच काय ताटातल्या ता खारट तुरट आंबट वस्तू सगळ्या आहेत सगळ्याच असाव्या म्हणजे भरलेलं ताट भरलेलं ताट शब्दाचा अर्थ काय का, चटणी आहे कोशिंबीर आहे मीठ आहे लिंबाची फोड आहे लोणचं आहे बरोबर आहे ना भाजी आहे उसळ आहे भाकरी आहे एखादं पकवान नाही भरलेलं ताट पण विविध रुची जरी चाखलीन विविध रस जरी खाल्ले तरी शेवटी जेवण एकच तृप्तता एकच असं म्हणता का ही अमक्याची तृप्तता ती तुमतृ तमक्याची तृप्तता जरी अनेक रस पोटामध्ये गेले तरी तृप्तता काय म्हणतो वैनी जेवण मस्त झालं जेवण शब्दामध्ये पंचवीस जिन्सा सामोवून गेल्या पण पंचवीस जिन्सा होत्या म्हणून एक जेवण चांगलं झालं काय कळलं एक सांगू का तुम्हाला ज्ञानेश्वर सिद्धांतच आहे जेवढी विविधता तेवढा विलास जास्ती आणि जेवढा विलास जास्ती तेवढं दर्शन विविध आणि कौतुकाच काय येईल पुढे ओवी अप्रतिम लिहितात ज्ञान द्वैत दसाईचे अंगण अद्वैत ओळगे आपण भेदू तूण अभेद असे जेवढा भेद जास्ती तेवढी अभेदाला दूण आहे जेवढा भेद जास्ती तेवढी दूण कशाची आहे अभेदाची आहे चला आता जाऊ द्या जास्ती फटाफटत नाही पुढे येईलच काय आता जरा सद्गुरु वंदन संपून आपण वाचारुण प्रकरणाकडे येऊ एक उद्या परवाकडे काय सुंदर लिहिलं जास्ती वाढवत नाही आता ऐक्यता अन्नथा नवे मग द्वैत कैकी संभवे आणि गुरु शिष्य हा दावीला असे लग्नाला घरातली सात आठ माणसं गेली सात आठ माणसं गेली मुलं मुलात गेली बायका बायकात गेल्या पुरुष पुरुषात गेले लग्न झालेले एका ठिकाणी बसले त्याच्यात लग्न झालेले एका ठिकाणी बसले अशा सगळ्या जेवण झाल्या